सतत संशय घेऊन मानसिक आणि शारीरिक छळ करून पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टर प्रीतम शंकर गवारे याला पकडण्यात सिडको पोलिसांना यश आलं आहे, तर या आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांनी दिली आहे. दिनांक 25/8/2024 रोजी फिर्यादी प्रकाश बाबूराव भुसारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आला होता. यातील पाहिजे आरोपी प्रीतम शंकर गवारे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याच्या मोबाईलचा CDR आरोपीच्या नातेवाईकांकडं केलेल्या तपासावरून आरोपी हा आज दिनांक 28/8/2024 रोजी त्याच्या नातेवाईकांकडे पाडेगाव या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः व आमचे DB पथकाचे अंमलदार अशी टीम सध्या ठिकाणी रवाना होऊन त्याला पाडेगाव या ठिकाणाहून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला येऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे. नमूद आरोपीला उद्या दिनांक 29/8/2024 रोजी माननीय न्यायालयात रिमांडकामी हजर करून पुढील त्याच्याकडे पुढील तपास करण्याची तजवीज ठेवत आहोत.